आता हे पेवर ब्लॉक्स लावण्याची प्रथा कोणी कधी सुरू केली हा मोठा मुद्दा आहे माझ्यासाठी. फर्स्ट क्लास पेअर टॅक्स पेअर आहोत, आम्हाला थर्ड क्लास सिटी मिळते. बीएमसीने आम्हाला नोटीस दिली की आता आम्ही कचरा नेणार नाही. त्यांनीच सजेस्ट केलं की आता कंपोस्ट मशीन लावा तुम्ही. आम्हाला कंपोस्ट मशीन लावायला 2 महिने गेले, त्याचे 10-10 हजार प्रत्येक महिन्यात आम्हाला पेनल्टी भरावी लागली. टोटल 3 महिन्यांनंतर परत कचरा घ्यायला सुरुवात केली त्यांनी. मग आमच्याकडून कंपोस्ट मशीन लावून का घेतली त्यांनी एवढी महागडी? आणि 10 वर्ष सिच्युएशन हीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर, लोकमत डॉट कॉम आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता सगळीकडे तुम्ही बघू शकता तयारी चालू होती म्हणजे इलेक्शनची. सगळेच राजकीय पक्ष रेडी झालेले आहेत इलेक्शनच्या तयारीसाठी. त्यामुळे कुठेतरी तुम्ही आपण घडामोडी डेली बघताय, कोणतरी पक्ष सोडतोय तर कोणी कोणाला प्रत्युत्तर देतोय. मात्र सामान्य माणसांचे प्रश्न सुटत आहेत का हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर नेहा राजपाले, खूप खूप स्वागत. आणि पवईसारखा एरिया म्हणजे जन्नत आहे. म्हणजे आज येताना मला खूप मजा आली. म्हणजे ऑलमोस्ट बरेचसे तास मी अशी आरामात बसून शांत येत होती आणि घड्याळाच्या म्हणजे मोजत होती किती वाजता आहेत, काय होत आहेत, आज होईल की नाही आपलं शूटिंग, हे सगळं असं बघत होती मी. पवई एक्झॅक्टली हार्ट ऑफ मुंबई झालेली आता. त्याच्या म्हणजे सगळं 10-10 किलोमीटरच्या रेडियसवर आहे. म्हणजे अंधेरी, ठाणे, दादर, बोरिवली आणि बँड्रा पूर्ण असा गोल आहे आणि मध्ये पवई आहे. पण त्या मध्यावर यायला किंवा मध्यावरून बाहेर जायला निदान 3-3 तास तरी लागतात. अँड थँक्स टू ऑल खड्डाज विच वी हॅव. एवढं देवाला मानता नाही, आता देवाला मानणाऱ्यांपैकी आहे. पण मग आता ह्या फुटपाथवर मंदिर असणं किती योग्य आहे हे हा मोठा मुद्दा आहे. चांगली गोष्ट ही झाली की पुढे ह्याच आय आय टीच्या पुढे एक हनुमान मंदिर रस्त्याच्या मध्ये होतं. ते अनेक वर्ष निघालं नव्हतं, खूप ट्रॅफिक जॅम व्हायचं तेव्हा. पण सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला की आपण मंदिराला बाजूला एक राम मंदिर आहे तिकडे शिफ्ट करूया. आणि ते कसं झालं, अमिकेबली झालं. आता इकडे मी तुला सांगते, हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे बाजूला आणि त्याला लागूनच पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत. आता हे पेवर ब्लॉक्स लावण्याची प्रथा कोणी कधी सुरू केली हा मोठा मुद्दा आहे माझ्यासाठी. पेवर ब्लॉक इज सपोज टू बी ऑन फुटपाथ, ज्याच्यावर हां जास्त वजन नाही पडत आणि ते गिव अपे होत नाही. तू मागे बघशील तर पेवर ब्लॉक बरोबर निघालेला आहे तिकडे. तू निघालाय की काढलाय तो वेगळा मुद्दा आहे. पण ते निघणारच कारण ते तकला दू एकदम. आता ते निघाल्यावर इथून एक बाईक सरकली, एकदा पडला पण एक माणूस. बाईक सरकून त्याला लागत, त्याने हेल्मेट घातलेलं म्हणून ठीक आहे, वाचला तो. पण अनेक जण ह्याच्यावर पडतात आणि असे अनेक खड्डे पेवर ब्लॉकला लागून आहे. हा रोड पूर्ण हिरानंदानीपर्यंत जातो. तिकडे एक टनल पण बांधलेला आहे पण अजून उघडा नाही केला आहे तो रोड मुद्दाम. काय माहिती का नाही केला आहे. खरं तर ट्रॅफिक जॅम कमी होणार मग त्याच्यामुळे ह्या रोडवर. पण तो सरळ हिरानंदाला 12 महिने पाणी असतं. हो ना, म्हणजे बघ ना, आता तिकडून गटाराचं पाणी निघत नाही आहे. वरती एक गटार आहे, ते आता तिकडून पाणी निघत नाही आहे म्हणून ते खालीच येणार आहे. पेवर ब्लॉक्स अर्धे गायब आहेत अर्ध्या ठिकाणी. तिथे तर रोड नाहीच आहे. रोड हा नाहीच आहे रोड. हा आणि पेवर ब्लॉक्सने ते बांधलेले आणि इथे कॉन्क्रीट आहे. म्हणजे मला कळतच नाही आहे काय एक्झॅक्टली आहे. आज मला पवईला येताना खूप मजा आली. म्हणजे असं मला वाटलं मी संध्याकाळपर्यंत पोहोचते की काय, कारण की ज्या पद्धतीने सगळीकडे ट्रॅफिक होती ते सुख वेगळं होतं. वाव, मला पाठ झाली आहेत सगळे खड्डे माहितीये. इथून मी रोज यूटर्न घेते ना, खूप वेळा यूटर्न घेते. स्पीड चांगला असतो कारण की रोड तिथपर्यंत चांगला आहे. हे आता उलटे पण चाललेत पाहिलं. वन वे उलटे जाते ना, आपलाच रोड आहे, आपलीच गव्हर्नमेंट आहे, आपलाच रोड आहे. हो आणि असे रिक्षा पण खूप वेळा येतात उलटे जातात. हो आणि खूप वेळा रिक्षा आहेत. बोलल्या रिक्षा पण आली. का उलट जाता तुम्ही, उलट का चाललात?
लेट आलो, गॅस संपलाय गाडीचा. गॅस संपला म्हणून? गॅस संपलाय. अच्छा तिकडे तिथून पुढून युटर्न घ्या ना. पुढून पुढून गॅस नाही संपलाय तेवढं जात नाही ना गॅस. आमचे रोड इतके चकाचक आम्हाला देण्याचं जे प्रॉमिस असतं ते दरवर्षी प्रमाणे कधीच पाळलं जात नाही. हा मोठा एक जंक्शन आहे, LBS मार्ग आहे, आर्टेरियल रोड आहे हा. वरून मोठा ब्रिज जातो JVLRचा. इथे खरं तर खूप मोठा खूप मोठे खड्डे होते. आता पाऊस गेल्यानंतर त्यांनी पेवर ब्लॉकने तो बंद केलेला आहे. पेवर ब्लॉक हा ऑप्शन आहे का आपल्या सगळ्यांकडे? नाही, पेवर ब्लॉक हा फुटपाथसाठीच असतो. मग तो इथे लावण्याची योजना कोणी सुरू केली आणि का सुरू केली? तो आता 15 दिवसांनी परत निघणार आहे. मग त्याचे पैसे परत घेणार का आमच्याकडून? मी तर ऐकलं एक RTI प्रमाणे की 17,000 ते 1,00,000 रुपये खर्च होतो एक खड्डा भिजवायला. हो रिअली रिअली RTI मध्ये ते जगजाहीर आहे. आणि मला बघायचंय कुठे कुठे हे खर्च होत आहेत आणि कुठला खड्डा भिजवला जातोय याप्रमाणे. आता हा पेवर ब्लॉक इथे लावलेला आहे भिजवायला, तो जवळजवळ निघणार आहे. निघालाच नाही, तो निघालेलाच आहे. इथे अनेक गाड्यावर थांबतात, प्रेग्नंट विमेन ट्रॅव्हल करतात, त्या कशा जाणार? ट्रेन्स भरलेल्या असतात, त्या रोडवरूनच जाऊ शकतात ना, किंवा गाडीतून जाऊ शकतात, बसने जाऊ शकतात. पण हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस? मुद्दा लुक ॲट दिस. हा मोठा गटार आहे, कळालं? इथे पाणी जोरात असं हे बघ. आणि एक रिक्षा आली उलट. गॅस संपलाय ना मॅडम, बाकी काय ना, गॅस संपलाय. आता पावसात तर इतका जोरात फ्लो असतो की कोणी वाहून ह्याच्यात सरळ जाऊ शकतात. ते त्यांनी घालून ठेवलंय, हे नॉर्मल नागरिकांनी घालून ठेवलंय की इथे पडायला नको कोणी म्हणून. नाहीतर तो सरळ गटारात पडून गेला कामातून. घंटा गाडी आलेली इकडे, आता काढतायत ती. बघूया जरा काय करतायत. मी पहिल्यांदा बघणार काय नेमकं करतात. आणि सुका कचरा मिक्स झालेला आहे याच्यात. तर त्याचं खरं तर सेग्रिगेशन मोठ्या आता मशीन्स येतात, प्लांट्स येतात, त्यांनी BMC ने उचलून ते सेग्रिगेशन केलं पाहिजे आणि मग त्याला त्याचं नियोजन करून कंपोस्टिंग केलं पाहिजे आणि सुक्या कचऱ्याचं जे करायचं ते रिसायकलिंग वगैरे केलं पाहिजे. मी असं ऐकलं की तुमच्या सोसायटीत सुद्धा तुम्ही प्रॉपर मशीन वगैरे आणली आहे, ते प्लीज तो मुद्दा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल, प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडेल. 6 महिन्यापूर्वी असं झालं की BMC ने आम्हाला नोटीस दिली की आता आम्ही कचरा नेणार नाही. आम्ही सगळे पॅनिकमध्ये होतो, आता करणार काय? BMC ने नोटीस दिली की आम्ही कचरा नेणार नाही. बरं, पण 6 महिन्यापूर्वी जेव्हा नोटीस आली तेव्हा आम्ही कंपोस्ट मशीन 2 महिन्यात घेतली, कारण 2 महिने लागतात सगळं करायला. आणि यु नो तुम्ही का घेतली? म्हणजे आम्हाला सांगितलं आता काय करणार, ओला कचरा टाकणार कुठे आम्ही, हो ना? तर त्यांनीच सजेस्ट केलं की आता कंपोस्ट मशीन लावा तुम्ही. कळाला, कंपोस्ट मशीन लावायला 2 महिने गेले, त्याचे 10,000-10,000 प्रत्येक महिन्यात आम्हाला पेनल्टी भरावी लागली. कळालं? आणि मग आता 3 कंपोस्ट मशीन चालू झाली, 1 महिन्यानंतर म्हणजे टोटल 3 महिन्यानंतर परत कचरा घ्यायला सुरुवात केली त्यांनी. मग आमच्याकडून कंपोस्ट मशीन लावून का घेतली त्यांनी एवढी महागडी? लावून घेतली आणि आता परत मग हे प्री इलेक्शन पिच आहे का त्यांचं की इलेक्शनच्या पूर्वी आम्ही सगळा कचरा नेणार बाबा तुमच्याकडून? ठीक आहे, पण आमचा तर खर्च करून घेतला ना तुम्ही. तुम्हाला काय अपेक्षा आहेत सरकारकडून? काय वाटतं काय काय बदल केले पाहिजेत आणि काय बदल झाले पाहिजे? म्हणजे पवई आज खरंच म्हणजे बघताना असं मला वाटलं ही पवई आहे. हो म्हणजे आम्ही फर्स्ट क्लास पेअर टॅक्स पेअर आहोत, आम्हाला 3rd क्लास सिटी मिळते. हे ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे की इथून सगळा जो GDP आहे इकडून तयार होतो, पूर्ण इकॉनॉमी इकडून चालते आणि त्या एका एम्प्लॉईला आपल्या ऑफिसला पोहोचायला 3-3 तास लागत आहेत वन वे. 6 तास तो फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये वापरतो. तो फ्रस्ट्रेट होणार की नाही होणार? कोणीही फ्रस्ट्रेट होणार. मग त्याचं आउटपुटही तेवढंच कमी होणार आहे. कसा तो आउटपुट देणार? जर 6 तास 8 तासाच्या ड्युटी जर त्याला करायची आहे तर 14 तास तो असाच घालवतोय, 14 ते 16 तास असाच घालवतोय. झोपणार कधी? फॅमिली लाईफ सोबत कसा वेळ घालवणार? त्याचं मेंटल स्टेटस काय राहणार? हे ह्याचा विचार कोणीच करत नाही. बरं, दुसरी गोष्ट अजून एक मला मुद्दा विचारायचा आहे.
बेस्ट बद्दल तुमचं काय मत आहे? बीएससी बसचा पैसे देखील कमी झाले, 5 रुपये तिकीट आलेला आहे, तो मुद्दा वेगळा आहे, त्याच्यावर खास एक शो होईल माझ्या मते, पण त्याच्यावर तुमचं मत काय? नाही, खूप छान योजना आहे की एकतर काय रिक्षावाल्यांचं तर फारच ब्लॅकमेलिंग चालतं, डेफिनेटली इच्छा असते तर असे ते येतात, आणि बेस्ट म्हणजे म्हणून बेस्टच्या बसमधून जर तिकीट कमी आहे तर लोक प्रवास करू शकतात. फक्त माझा प्रॉब्लेम हा आहे की दर अर्ध्या पाऊण तासाने 4 बसेस एकत्र येणार त्याच रूटच्या, हे चुकीचं आहे. बरोबर 5-5 मिनिटांनी आलं तर मग लोकांना फायदा होणार ना, नाहीतर एक बस अशी पूर्ण भरून जाते आणि त्याच्या मागे 3 बसेस रिकामे जातात. लोकांना पण फायदा नाही, बसला पण फायदा नाही त्या फेरीचा ना. बससाठी 15 मिनिटं म्हणजे तुमचं वेळापत्रक गेलं ना, विस्कटतं आणि भरलेली येणार मग बस. हो, मग त्यानंतरची बस रिकामी असते आणि ती लागून असते का? अर्ध्या तासानंतर किंवा 1 तासानंतर. आता 425 ची वाट बघतोय मी वर्सोवाला जायचं. किती तास लागेल तुम्हाला त्याचा अंदाज आहे वर्सोवाला पोहोचायला? नाही, ट्रॅफिक लागली तर सांगू नाही शकत. मग 1 तास पर्यंत पोहोचाल, जेवणाच्या वेळी पोहोचाल? नक्की नक्की नक्की. थँक्यू. तुम्ही कधी बसनं थांबलात? सांग बेस्टची बस सांगते, 5-5 मिनिटांनी येते ना खरं बस? 20 मिनिटं लागतात, 20-25 मिनिटं. हो, 20 मिनिटाचं टायमिंग आहे. मी मालाड. हो, पोहोचलो जेवढं रात्रीच्या जेवणाच्या वेळेला नक्की सगळेजण पोहोचले. आलेली आहे बस आणि बसमधली गर्दी बघ. वाव. आणि ही दुपारची वेळ नॉन. बरं, कोणी चढायची इच्छा पण नाही. कसं चढणार? पडणार तिथे, चढूच शकत नाही. हा आता गांधीनगरचा मेजर जंक्शन आहे, इकडे इकडून अनेक बसेस ईस्टर्न वेस्टर्न बँड्रापर्यंत पण जातात. म्हणजे खूप रहदारीचा आणि खूप महत्त्वाचा जंक्शन आहे. आता हा फुटपाथ आहे. इमॅजिन एक एक ओल्ड बाई किंवा एक घरोदर बाई जर जात असेल तर ती कशी जाईल? आणि 10 वर्ष सिच्युएशन हीच आहे, काही बदल नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये. हा फुटपाथ असाच्या असाच आहे. मी जे 10 खड्डे तुला, मला 8 झालेले खड्डे आहेत, मी झोपेत पण सांगू शकते की हे 4 खड्डे असणारच आहेत. कॉन्क्रीट रोड आहे, पण कॉन्क्रीट रोडच्या मध्ये पण खड्डे तुला दिसणार काही, आणि स्पेशली पेवर ब्लॉक. आता हा इमॅजिन असं कसं चालणार आता ह्याच्यात? बरं, मध्येच तिकडे हे होते. हो, पडणारच ना माणूस आता. आणि हे आता पाऊस बंद आहे, नाहीतर पावसात तर पूर्ण त्या जंक्शन गांधीनगर जंक्शन पर्यंत पूर्ण पाणी भरतं. आय एम अ भाजप फॉलोअर, म्हणजे मी बोलू शकते की मी मोदी फॅन आहे. मला मोदींच्या सगळे विचार आवडतात. त्यांना टीमही तेवढी सक्षम मिळायला हवी, आणि त्यांना अपोज करणारे फक्त मीडिया आहे, कळालं? कारण मीडिया आजच्या तारखेला ही ऑपोजिशन पार्टी आहे. मीडियात सगळे प्रश्न उचलते आणि ती सरकारपर्यंत पोचवते. सरकारचा स्पोक्सपर्सन येतो, त्याच्यावर चर्चा करतो, निदान तो मेसेज तरी पोचतो. तर आय एम थँकफुल टू मीडिया की आजच्या जमान्यात मीडिया इज द ऑपोजिशन. जर तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे काही बोलायला, तर कॉमन सिटिझनने मागे नाही राहिलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे.